माझं सोलापूर न्यूज चॅनल। श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल मध्ये दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी दिन उत्साहात पार पडला। या मराठी दिनानिमित्त कवी कुसुमाग्रज व श्री सिद्धेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वलचंद कॉलेजचे प्राध्यापक नानासाहेब महादेव गव्हाणे, शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नश्री तळे, पर्यवेक्षिका सृष्टी राठोड यांनी केले। मराठी गीत सौ नूतन थोरवडे यांनी गायले। मराठी दिनाचे विशेष व कवी कुसुमाग्रजांचा यशस्वी जीवनपट थोडक्यात सौ पूनम वट्टे यांनी प्रास्ताविक रूपाने मांडला। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवितेचे वाचन सौ श्वेता खरात यांनी सादर केली। तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले अष्टपैलू गुणदर्शन केले। मराठीतून प्रतिज्ञा, संविधान, मनाचे श्लोक, प्रार्थना व कवी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या। इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, विठ्ठल रुक्मिणी, जनाबाई, कान्होपात्रा, नामदेव, गाडगे महाराज, ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक अशी विविध वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। इयत्ता दुसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य आविष्कार सादर केला। कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपली वाचनाची गोडी वाढवावी, भरपूर प्रमाणात वाचन करावे। तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलेचे मन भरून कौतुक केले। अध्यक्षीय भाषणातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रत्नश्री तळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख सौ वर्षाराणी कस्तुरे यांनी केले। तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ नूतन थोरवडे यांनी केले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। शालेय शिक्षण कमिटीचे चेअरमन श्री धर्मराज काडादी सर, शाळेचे मुख्याध्यापक सौ रत्नश्री तळे व श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षक समितीचे पालक सदस्य माननीय डॉक्टर श्री राजशेखर येळीकर सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।